वेगवेगळे असतात, पण सगळे चित्रपट हिट आहेत, सगळे चित्रपट फेमस आहे. होम मिनिस्टर तुम्ही म्हणाल तर होम मिनिस्टर 20 वर्ष सुरू आहे आणि कठीण आहे खरं तर असा नॉन फिक्शन शो करणं. मी फक्त एवढंच म्हणेन, आमचं वेगळेपण असं आहे की इथे एका एपिसोडला म्हणजे एका मालिकेच्या वेळी जवळजवळ 70 ते 100 महिला असतात एका वेळी, आणि त्याच्यामध्ये एंगेजमेंट अशी असते की की त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो ना की एक आल्यानंतर म्हणजे आमच्या मालिकेचं वेगळेपण असं म्हणता येईल की त्या सगळ्या महिला या माहेरी आलेल्या आहेत, आणि माहेरी आल्यानंतर एक माहेरचा जो एक शेंडेफळ असतो लहान भाऊ असतो तो मी प्ले करतो, आणि त्या सगळ्या तायांबरोबर त्या सगळ्या महिला ज्या येतात त्यांच्याबरोबर माहेरच्या आठवणींमध्ये आम्ही जातो. म्हणजे नुसते खेळ नाही ते खेळ खेळता खेळता माहेरच्या आठवणीमध्ये आम्ही जातो. आणि मी तुम्हाला सांगतो सर की त्या माहेरच्या आठवणीमध्ये गेल्यानंतर सगळ्या ताईच्या इतक्या भावुक होतात ना, इतक्या इमोशनल होतात की ते त्या आठवणीमध्येच रमतात. म्हणजे आता जवळजवळ आमचे बरेचसे एपिसोड शूट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर एक सेगमेंट असा असतो की चुगबुल द्यावी घ्यावी, की त्याच्यामध्ये की बाहेरच्या व्यक्तींबरोबर जर समजा कोणाचा अबोला असेल, त्या ताईचा कोणाचा अबोला असेल, काही गैरसमज असतील, तर त्या चुगबुल द्यावी घ्यावी या भागातून आम्ही तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करतो. जी दुरावलेली नाती असतात ती जवळ आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी अजून टेलिकास्ट झाले नाही, पण तरी सुद्धा हा जो भाग जोपर्यंत आम्ही शूट केलाय तर सगळ्या तायांचा सगळ्या महिलांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे, आणि त्यांचं एकच म्हणणं की तुम्ही हा सेगमेंट खूप छान आणलेला आहे की माहेरच्या आठवणीमध्ये पण येत आहे, तुम्ही दुरावलेली नाती पण जवळ आणलेली आहे, आम्हाला ते खूप छान वाटते, आणि प्लस खेळ पण आहे. सो एक माहेरी आल्यानंतरचा एक फील जो आम्हाला अपेक्षित आहे तो फील येतोय, आणि तशी त्या प्रकारची सगळ्या तायांकडनं तशी प्रतिक्रिया सुद्धा आहे आणि तसे अनुभव सुद्धा आम्हाला आहे. तो हा एक वेगळा आहे की प्रत्येक एपिसोडला जवळजवळ 70 ते 100 महिला असतात. आणखी 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न म्हणजे या मालिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्या महिलांना त्याचे निकष काय असतील, निवड प्रक्रिया कशी असेल? काही नाही, फक्त विवाहित महिला पाहिजे. आणि संपर्क आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही आमचा मालिका म्हणजे मालिकेचा जेव्हा शेवट असतो तेव्हा आम्ही आवाहन करतो सगळ्यांना, जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर नंबर आहे तिथे संपर्क करा आणि आम्हाला सांगा कुठे यायचं आहे. आम्ही तुमच्या शहरामध्ये तुमच्या सोसायटीमध्ये येऊन आम्ही तिथे आमचा 16 सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करतो. होम मिनिस्टर मध्ये महिलांसाठी आकर्षण आहे पैठणी. हा, तुमचं आकर्षण काय असणार आहे? माहेरी आलेला माणूस. आणि इथे जे खेळामध्ये जे खेळामध्ये जे विजेत्या होत्या ताई त्यांना बक्षीस आहे. विचारलं की तिथे पैठणी जो त्यांना भेटतो ना, मला असं वाटतं की तो कदाचित पैठणीपेक्षा पण खूप जास्त आहे असं हे मी अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो. आता प्रोमो पाहिला त्याच्यामध्ये वयाचं बंधन दिसत नाहीये. नाही, मी तेच सांगितलं विवाहित महिला म्हणजे अगदी सुद्धा 22-23 वर्षाची विवाहित महिलेपासून ते अगदी 70-80 पर्यंत आजी सुद्धा सहभागी असतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या 70-80 वर्षाच्या त्या आजी सुद्धा तितक्याच बेभान होऊन नाचत असतात, बागडत असतात. आणि मी ऍक्च्युली ह्या मालिकेचं कारण असं आहे की आम्ही जवळजवळ ही मालिका सुरू होण्याआधी 1.5 वर्ष आम्ही ह्याची ऍक्टिव्हिटी केली ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही याचे जवळजवळ 300 ते 350 शोज केले. ते शोज केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की की नक्की काय वेगळं हवंय सगळ्यांना, सगळ्या ताईंना म्हणा किंवा विशेषतः ज्या महिला आहेत त्यांना वेगळेपण काय हवं असतं, की आज त्याच्या लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या त्यांच्या इतक्या वाढलेल्या असतात, प्रायोरिटीज असतात प्रत्येकाच्या. म्हणजे सकाळी उठल्यापासून की नाश्त्याला काय करायचं, की रात्री जेवणाला काय करायचं, हा सगळा त्यांचा प्रवास असतो दिवसभरातला. मग त्याच्यामध्ये नवरा असतो, मुलं असतात, सासू सासरे असतात, नातेवाईक असतात, शेजार पाजार असतो. ह्या सगळ्यांचं करण्यामध्ये, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये स्वतःसाठी कुठेतरी काही आनंद उपभोगायचं म्हटलं तर ते त्यांना शक्य होत नाही. स्वतःसाठी काही क्षण आनंदाचे घालावे म्हटलं किंवा स्वतःसाठी जगावंसं म्हटलं. मित्र एकत्र नाटक कामं केले आम्ही तेव्हा असं वाटलं की ना आपण एक चौरस करून बघूया काय होत आहे, कसं सुरुवात होत आहे. मग ती जी ऍक्टिव्हिटी सुरुवात झाली तेव्हा आशिष जे मेन काम करण्याची जी लय आहे की इतर स्लॅशिंग आणि ज्या पद्धतीने तो ह्युमर प्लस सिरियसनेस हँडल करतो, सो आय थिंक ही इज द म्हणजे सगळ्यात बेस्ट अँकर जो या कार्यक्रमासाठी निवडला आणि मिळाला चांगला. सो आय थिंक तो चांगलाच हे झाला. सॉरी,
दुसरा आदेश बांदेकर पण आम्हाला आदेश बांदेकर भाऊजी होते मी इथे शेंडेफळ आहे होऊन जातो म्हणजे जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा तिकडच्या महिला अक्षरशः भावासारखं किंवा तो फील जो म्हणतात ना की एक रिलेशन बनवायला लागतो म्हणजे कार्यक्रम त्याला ओपन आउट करायला बोलण्यासाठी सॉरी विनंती मध्येच बोलतो म्हणजे जेव्हा आम्ही हा कार्यक्रम करत असतो शूट करत असतो तेव्हा मध्ये मध्ये माझी थट्टा मस्करी त्याच्यावर चालू असते तर त्याच्यावरती त्याचं दुसरं असतं मला मारणं असतं एक आजी कधीला जसं तांबे पिढा होता तो बोलत होतो आम्हाला बोलत होती असं विसर होतं सो एक त्यांच्यातली कोणतरी घरातली व्यक्ती त्यांच्या मायेची व्यक्ती हे मला समजतंय तर मला असं वाटतं की आमचं ते कुठेतरी एक म्हणतात म्हणून काय एक यश असू शकतं असं आम्हाला असं वाटतं. होम मिनिस्टरने 20 वर्ष पूर्ण केली तुमचा आत्मविश्वास काय सांगतो 16% किती वर्ष काय सर हे बघा मी तुम्हाला एक सांगू का एकतर अशा प्रकारचा जॉब म्हणजे होम मिनिस्टर असू दे किंवा 16% असू दे हा फार कठीण आहे खूप चॅलेंजिंग असतं एक फिक्शन सिरियल आपण करणं फार सोपं असतं सोपं असं म्हणतात अगदी कम्पेअर करायचं झालं तर पण नॉन फिक्शन शो करणं हा खूप कठीण आहे खूप चॅलेंजिंग आहे आणि पण आमची अशी इच्छा आहे की ही जर हिट झाली तर ही जितकी वर्ष चालली तितकी वर्ष आम्ही ती आमची करायला तयार आहे आणि कसं असतं की त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो चॅनलला होतो प्रत्येक प्रत्येक युनिटला होतो युनिटमधल्या प्रत्येक व्यक्तीला होतो सो आमची सगळ्याची ती इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी इच्छा जास्तीत जास्त एपिसोड व्हावे जास्तीत जास्ती वर्ष चालावं अशा आमची सगळ्याची इच्छा आणि ही सगळी सकारात्मकता प्रत्येक आमच्या युनिटमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे म्हणजे ते चॅनलच्या सुद्धा प्रत्येक व्यक्तीपासून ते अगदी आमच्या स्पॉट बॉयपासून की जी सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसते आणि का दिसते म्हणजे त्यांच्या प्रकारचे जे आम्हाला अनुभव येतात जो रिस्पॉन्स येतो ना तो आम्हाला खूप सुखवणारा असतो. तुम्ही जे आता समजा पुढे पुढच्या एपिसोडला जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर ते लोकांकडून कसे तुम्ही लोक काही तुम्हाला अप्रोच करतील म्हणजे आम्ही मालिका जेव्हा आमची संपत येते ना तेव्हा आम्ही मी सांगतो प्रेक्षकांना की जर तुम्हाला या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर आम्ही एक नंबर दिलेला असतो तो असा स्क्रोल होतो त्याच्यावरती त्या नंबरवरती संपर्क करा जर त्याच्यावरती संपर्क करतात आणि येतात आणि आम्ही डिस्ट्रिक्ट वाईज करतो आता कसं आहे आता मुंबई ठाणे हा भाग झाला आता आम्ही कोल्हापूर सांगली सातारा असं करत प्रत्येक महिन्याला एक डिस्ट्रिक्ट आम्ही निवडतो मग तिकडचे काही ओळखीचे लोक आहेत तर त्यांच्या इथून त्यांच्या थ्रू प्लस कॉलिंग नंबरने वगैरे आम्ही संपर्क म्हणजे एखादा जिल्हा असेल नाशिक जिल्हा तर 70 महिला ज्या असतात त्या नाशिक जिल्ह्यातच असतात 70 एका जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन 26 एपिसोड करतो सो प्रत्येक एपिसोडला वेगळा महिना आणि वेगवेगळे झालं असतं जेवढे तालुका आहेत आम्ही डिवाइड करतो महत्वाच्या तालुका ठिकाणी जाऊन मग ते शोज काढतो.